कुरकुम औद्योगिक वसाहतीमधील उघड्यावर सोडलेले दूषित रासायनिक पाणी पिऊन 15 पेक्षा जास्त मेंढ्या मृत्युमुखी पडलेल्या असून 20 मेंढ्या अत्यवस्थ अवस्थेत आहेत. दौंड तालुक्यातील पाटस गावातील मोठेवाडा येथील 4 जणांचा कुटुंब 1000 मेंढ्या घेऊन नाशिकच्या दिशेने चाललं होतं. त्यापैकी 60 ते 70 बकऱ्या अस्वस्थ आहेत. कुरकुम औद्योगिक वसाहतीच्या परिसरामध्ये मेंढ्यांनी गवत खाल्लं आणि पाणी पिल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मेंढ्या मरून पडू लागल्या. काही मेंढ्यांना भोवळ येऊन त्या जमिनीवर बसू लागल्या. अद्यापपर्यंत सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचलेले नव्हते. 15 ते 16 मेंढ्या मृत्युमुखी पडल्याचं आणि 20 पेक्षा जास्त मेंढ्या अत्यवस्थ असल्याचं रामाशिवा बरकडे आबा बाबू बरकडे यांनी यावेळी सांगितलं. सध्या बरकडे कुटुंबाचा फिरता वाडा कुरकुम परिसरामध्ये असून ते उद्या दौंडमार्गे पुढे जाणार होते. ठिकाणी संध्याकाळची वेळ होती. साधारण 5-6 दरम्यान बकरी चरून रस्त्याने 4-6 दरम्यान चरून रस्त्याने आपली चालली होती. त्या टायमिंगला लाला बरकडे यांची बकरी असे रस्त्याला घाण पाणी सोडलेलं कंपनीने ते पिऊन या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहे. त्यातली जवळजवळ 15 ते 20 बकरी आतापर्यंत मेलेली आहेत आणि काही 25 ते 30-40 बकरी लागलेले आहे. ते कदाचित थोड्या वेळात मरतात किंवा जगतात याचा काही भरोसा नाही आहे. तरी या कंपनीला एवढंच विनंती होते की रस्त्यावर पाणी सोडलेलं होतं हे काही कोणाला लक्षात आलेलं नाही, काही नाही. आणि रस्त्याने जाता जाता बकऱ्यांनी पाणी पिल्यामुळे एवढी मोठी नुकसान झालेलं आहे. साधारण 2-2.5 ते 3 लाखाची नुकसान आहे ही. तरी पण त्याच्या तुरंत कारवाई होऊन या मेंढपाळास लवकरात लवकर त्याला न्याय मिळावा, त्याची भरपाई नुकसान भरपाई मिळावी एवढीच विनंती आहे.